नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राज्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होत असून काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे विजांच्या गडगडाटासह गर पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा आपण बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिल ऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघितला असता सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा हा जो सर्व काही परिसर आहे मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस होऊ शकत आहे पाऊस जोर वाढत आहे राजापूर तसेच या ठिकाणी पुरंगड लांजा वडापेठ रायपतन या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आणि रत्नागिरीकडे देखील पाऊस जोर जास्त वाढत आहे रत्नागिरी नेहरवा मुलगुण मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग भागामध्ये जोरदार पाऊस होणे शकता आज दिवसभरामध्ये असून बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हा जो काही पूर्व परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होताच दिवसभरामध्ये आहे माखजनकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर कोयना आणि पाटणकडे थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोच दिवसभरामध्ये गुहागर चिपळूण खेड दापोली मध्यम स्वरूपाचा प्रतापगडकडे जोर थोडा जास्त राहील घोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाड वरंत गोरेगाव मध्यम स्वरूपाच्या पाऊस शकत असून तुरळक भागामध्ये जोरदार देखील होऊ शकतो आहे केलसी मान्नगड श्रीवदन दिवेघर हाजो परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तर रायगड जिल्ह्याकडे मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे लावासा मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शिरगाव सुधागड कोलवण आंबेवानी या ठिकाणी देखील जोर जास्त आहे मात्र काशीद्रोहा नागोठाणाकडे मध्यम स्वरूपाचाच राहील अलिबाग चोंडी, पेजरी पेन, मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शिरावली खोपोली कुसर कर्जत मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अशेकऱ्याच दिवसभरामध्ये आहे एकंदरीत बघितलं असता किनारपट्टीच्या पर बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी वुरळीकुळीवाडा मध्यम स्वरूपाचा खिरचणवाडा ओमवाडी मीरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी निंजेगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस खडावली शहापूर पिलवी उंबरपाडा मध्यम स्वरूपाचा वसई विरार सफाली गोदमलवाडा तसेच मानोर पालघर बोईसर वानगाव कासकोड हा जो सर्व काही परिसर आहे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस या ठिकाणी आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे पावस जोर वाढत आहे आज नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतोय तर नागपूर पा नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अशी आहे पर वाघोली वाघोली एरकन देखील जोर बघायला मिळू शकतोय पावसाचा दिवसभरामध्ये कोंडाली काटोल नरखेड मध्यम स्वरूपाचा राहील नागपूरपेक्षाही जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वाथी चिखली मौदा धर्मापुरी सोली कंधारी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता दिवसभरामध्ये असून भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे उमरेड खरगाव बिहपूर पवनी कोथंगा वडिअली या ठिकाण देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय गोंदियामध्ये देखील जोरदार पाऊस शक्यता दिवसभरामध्ये आहे गोंदिया राजेगाव वारसवणी चांगझरी गोरेगाव आमगाव साखरीतोळा लांजी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस शक्यता दिवसभरामध्ये गोंदियामध्ये बघायला मिळू शकते तर गडचोलीकडे बघितलं असताच दिवसभरामध्ये तर या ठिकाणी गडचुलीमध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊसची शक्यता या ठिकाणी आहे मुरुमगाव कापसेकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे गडचोली चामोर्शी मूलचेहरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस असू शकता आहे पावसाचा जोर जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढत आहे एकंदरीत बघितलं असता महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये विदर्भाच्या पूर्व टोकाला बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शक्यता राजुरा चंद्रपूर भद्रवती भातडी मोहली कुटवाडा चारगाव बिके चिमूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याकडे वनिकारकडे मध्यम स्वरूपाचा राहील पांढरकावडा या ठिकाणी जोर थोडा कमी आहे तर करंजी मोहाडाकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा घाटंजी परवा पेंढारी तसंच पांढरकवडा या ठिकाणी जोर थोडा कमी आहे गोमूत्री पतनबोरी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ हलक्या स्वरूपात राहील तुळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो जोर, जोर थोडा कमी आहे या ठिकाणी कला ज्योतमा मध्य हलक्या मध्यम स्वरूपाचा बाबूगाव फलीगावकडे देखील जोर थोडा कमीच आहे वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी कोल्हापूरकडे मध्यम सरी शक्यता असून वर्धा सेलू तुळजापूर बारबडी मध्यम ते तुळक भागामध्ये जोरदार पाऊस हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील तुरळक भागामध्ये जोरदार होऊ शकतो वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितला असता दिवसभरामध्ये लाडगड वधोना तसेच तळेगाव कारंजा आष्टी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ आहे आर्वीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू आहे आणि अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे हलक्या स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ आहे नांदगाव मुजरी हलक्या मध्यमशरी तसेच मोर्शी नरखेडकडे जोर थोडा वाढलेला आहे चांदूर बाजार आचरपूर चिखलदरा हलक्या मध्यम सरीं शक्यता आहे चिखलदार चिखलदरा चिखलदा हिरासाल धारणी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि अकोलामध्ये बघितला असता अकोला मोतीजापूर हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जास्त ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील अकोट टेलरा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात असून तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे जोर कमीच आहे पातूरकडे हलक्या सरींची शक्यता असून या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये मोरसोड मालेगाव वाशिम या सर्व काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मंगळूर पेर कारांचा खेडा हलक्या सरींची शक्यता आहे रिठद रिसोड या ठिकाणी देखील हलक्या सरी बघायला मिळू शकतो आणि बुलढाणा जिल्ह्याकडे बघितलं असता लुणार मेहकर देऊळगाव राजा हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता असून तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो हलक्या स्वरूपातच शक्यता जास्त भागामध्ये आहे मोहरा चकली बुलढाणा मोठाला खामगाव मलकापूर हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील जळगाव जामोद या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बघितलं असता जळगाव भुसवळ जो जोर कमी आहे हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मुक्ताईनगरकडे देखील हलक्या सैन्यांची शक्यता जोर थोडा कमी आहे पाली स्टेशन जानोरी हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद या सर्व काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपात यावलकडे देखील जोर कमी आहे धरणगाव एरंडोल अमळनेर परोळा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा शक्यता जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोदवड हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरीन शक्यता आहे जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील धुळे जिल्ह्यामध्ये मात्र धुळे साखरेकडे हलक्या स्वरूपात असून काही भागांमध्ये वातावरण कोरडे राहील चिमटाने दोंडाईचा शिरपूर संधीखेडा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा शक्यता कमी आहे पावसाचा जोर कमी आहे मात्र काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते धुळे जिल्ह्याकडे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे नाशिक जिल्ह्याकडे सापुताराकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे सापुतारा खरपाडा त्र्यंबक जोहार इगतपुरी वाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकते पश्चिम भागाकडे तसेच या ठिकाणी मात्र जोर कमी आहे सटाणा देवळा चांदवड हलक्या स्वरूपात काही ठिकाणी उतरवून कोरडे बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी निफाडकडे देखील जोर कमी आहे ओझर निफाड नागपूर माळसाकडे देवगाव लासलगाव पाटोदा मंजूर निमगाव सिन्नर सिन्नर अंशतः ढगाळ वतरून राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं काही ठिकाणी उतरवून कोरडे राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मात्र जास्त भागामध्ये रिमझिम पाऊस शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते नाशिकच्या पूर्व भागकडे मालेगाव मनमाडीओला हलक्या स्वरूपात अहिल्यादेवी नगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर हलक्या स्वरूपात अकोला तालुक्याकडे जोर थोडा वाढलेला आहे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय राहुरी गोडेगाव भगोर पातळी हलक्या स्वरूपात अहमदनगर पारनेर सुपे राळीगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी होऊ शकतोय मध्यम स्वरूपाचा शक्यता कमी आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाशी जास्त भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू आहे विजांच्या कडगडाटासह पाऊस शिकत आहे जुन्नूरकडे मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी मंच चाकण पुणे सासूड लोणंद फलटण बारामती मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला काही ठिकाणी बघायला मिळू शकतो पुनावली सुजगाव दायरी शिरव शिव सोनापूर लवासा शिरगाव कोलवन आंबेवाणी या ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार देखील होऊ शकतो आहे आणि साताराच्या पश्चिमेला बघितलं असता मेधा वसुदपोट सौराट शेंगावडे मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस कोरेगाव रहमतपूर अंधा वडूज कठाव निधान दीडी मोलात्रा की नांदेड फुलटण बारामती सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी ही आहे सोलापूरकडे बघितलं असता या ठिकाणी देखील हलक्या सरी करमाळा इंदापूर अख्खलस पिली हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी हलक्या स्वरूपात काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर कलकूट हलक्या सरी जतसंका हलक्या सरी आणि सांगलीमध्ये सांगली कुची नागज विटा मायनी तसेच तासगाव कुंदावड कुडाची यत्नी हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे जोर कमी आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडवली किनी हलक्या स्वरूपात पाऊस आहे शक्य ठिकाणी होऊ शकतो आहे मध्यम स्वरूपाचा इस्लामपूर नरसिंगपूर कोकरुड मालकापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात कोकण मालकापूरकडे जोर थोडा वाढलेला आहे मध्यम स्वरूपाचा होतोय परोळा संकुळ कागल बिद्री मिरगुण निपाणी कापसी गारगोटीर सांकेश्वारा हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम सरी राधानगरी गगनबावडाकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे धर्मक्षेत्राकडे जोर कमी आहे गंगापूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर हलक्या सरी उत्तर भागकडे देखील हलक्या सरी काही ठिकाणी कोरडे राहील तर दौलताबाद एलोरगुफा देवगौतनूर कन्नड आंभाला सैगाऊन चाळीसगाव हलक्या स्वरूपात फुलेमरी रामबाव पिशोर सिल्लोड हलक्या सरी तसेच जालना जिल्ह्यामध्ये बघितला असता उत्तर भागाकडे जाफाबाद समर्थनगर असनाबाद दाबाडी भोकरदन हलक्या सरींची शक्यता असून काही ठिकाणी उतरून कोरडे राहील बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव अंबड ईश्वरनगर तानवाडी वडी गोद्री शेवता हलक्या सरींची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगाव बीड हलक्या स्वरूपात द या ठिकाणी बेजोगाईकडे तुरळक ठिकाणी होऊ शकतं मध्यम स्वरूपाचा तसेच धारूर केज येळम चौसाळा हलक्या सरीं शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते तर धाराशिवकडे बघितला असता मासा तारखडबूम हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर हलक्या सरी काही ठिकाणी उतरून कोडे राहील लातूरमध्ये आज दिवसभरामध्ये लातूर औसानगंगा शोधतपाल उदगीर हलक्या सरींशी शकत असून काही ठिकाणी वातरंग कोडेरईल बऱ्याच भागामध्ये वात्रांग कोडेरईल राहील उत्तर भागाकडे हलक्या सरी जास्त ठिकाणी बघायला मिळू आहे लातूर जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये झरीबोरी जिंतूर सैलू पात्री हलक्या स्वरूपात परळी खेडकडे देखील हलक्या सरी असून तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे मध्यम स्वरूपाचा नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा हलक्या स्वरूपात मुखेड तसेच या ठिकाणी लोहाबजूक कवठानर्स हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होत आहे हिमातनगर उमरखेड हातगाव तर आमचा किनोटीच्या हलक्या तुरळक भागामध्ये मध्यम सरी हिंगोलीमध्ये सापदगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ ते तुरळक ठिकाणी मध्यम सरीं शक्यता आज दिवसभरामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्याला बघायला मिळू शकते तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो आहे विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भीड व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र